प्रचाराचे अवघ्या आता 3 दिवस उरलेले, तर अंतिम टप्प्यात प्रचार आहे, कशी तयारी आहे? तयारी म्हणजे अशी आहे का, आता मी गेले 45 दिवस झाले, 2-2.5 तासाच्या वर झोपले नाही, तर गेल्या 4-5 दिवसात तर 1-1.5 तास सुद्धा मला आराम मिळत नाही आहे, आणि फार कष्ट करतो आहे आम्ही. कष्ट याच्यासाठी नाही करत आहे की आम्ही कुठल्या गोष्टीसाठी घाबरलो आहे, कष्ट याच्यासाठी नाही करत आहे की आम्हाला अविश्वास वाटतो आहे, कष्ट याच्यासाठी करतो आहे की प्रत्येक मतदाराला सन्मान द्यावा आणि प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचावं. त्यांच्या मनामध्ये काही बुद्धिभेद आहे, त्यांच्या मनामध्ये काही कलुषित झालं आहे, तर ते मिटवावं, याच्यासाठी मी प्रत्येक माणसापर्यंत पोचायचा अथक प्रयत्न करत आहे. कसा रिस्पॉन्स आहे याचा? खूप छान रिस्पॉन्स आहे, खूप छान. ज्यांनी अपक्ष उमेदवारी पाठिंबा घेतली स्वतः, त्याचे एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाले, त्याविषयी उलट. खरं तर हे विड्रॉल माझ्या मते 26 तारखेला का काहीतरी होतं, त्या दिवशीचं संभाषण नेमकं मोदींच्या सभेच्या नंतर व्हायरल होते हे मला कळत नाही की काय आहे. मला त्या व्यक्तीचा माझा परिचय नाही, ते राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती होते. पालकमंत्री धनंजय मुंडेंनी त्यांना सांगितलं, बाबा तू फॉर्म भरू नको, कारण त्यांची राष्ट्रवादीची काही नाराजीमुळे त्यांनी फॉर्म भरला होता. त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मला पंकजा ताई ती स्वतः बोलल्या पाहिजे, म्हणून धनंजय भाऊचा मला निरोप आला, वाल्मिकचा निरोप आला, आणि म्हणून मी त्यांना बोलले. माझ्या कार्यकर्त्याच्या एका फोनवर त्यांनी फोन लावून दिला, त्यांच्याशी मी जे बोलले ते संभाषण मी ऐकलं नाही, तरी मला एवढा आत्मविश्वास आहे की ते तुम्ही 1000 वेळा जरी लावलं त्याच्यामध्ये काही अवैध गैर असंवैधानिक नाही. ते मला काही त्यांच्या मागण्या ठेवत होते, आता ती क्लिप पूर्ण आहे का एडिटेड आहे मी ऐकली नाही, पण ते मागण्या ठेवत होते. मी त्यांना हेच म्हटले की माझ्या अवकाशात काय आहे ते मी प्रयत्न करेन, आणि ह्याच्यात काही असंवैधानिक नाही. एखाद्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता रुसून किंवा फॉर्म भरत असेल आणि त्याला त्याच्या नेते सांगत असतील की फॉर्म काढ, तर हे त्यांचा आपसातला चर्चा आहे, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली माझ्याशी बोलायची. मी त्यांना फोन केला समोर होऊन असं झालं नाही, त्यांनी माझ्याशी बोलायची इच्छा व्यक्त केली आणि मी त्यांना बोलले. ह्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये काहीच मला वाटत नाही की आक्षेपार्ह आहे. चंदन तस्करीचे प्रकरण होतं, त्याची चर्चा जिल्हाभर होती, ही चर्चा थांबवण्यासाठी विरोधकांचं षडयंत्र आहे असं वाटतं? असू शकतं. या महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची चर्चा थांबवायची असेल तर पंकजा मुंडेची एखादी बातमी पुढे करा, हे ट्रेंडची मला सवय झाली. त्यातील आरोपी देखील अद्याप अटक झालेला नाही, पुन्हा एवढं गंभीर आहे 2 कोटी. आता ह्याच्यावर मी बोलले तर असं वाटेल की मी याचं राजकीय भांडवल करते, पण मी याच्यावर बोलायची गरज नाही, या जिल्ह्याला संपूर्ण सत्य माहिती आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आहे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील आज अंबाजोगाईत सभा घेत आहेत, आगामी काळात भाजपाकडून कुठले मोठे नेते सभा घेत आहेत? आता मोदींपेक्षा कुठला मोठा नेता आणू आम्ही? आता उद्या गडकरी साहेबांची सभा आहे, अजून 1-2 नेते येतील असं वाटतं. आता ते सभा आम्हाला येतात, आमच्याकडे एक सिस्टीम असते, कारण देशभर आमचे नेते सभा घेत असतात, त्यांना काही थोडेच मतदारसंघ असे नसतात ना, ते वाटून घेत सभा माजलगावमध्ये आहे. मात्र विरोधकांनी सभांचा सपाटा सुरू केला आहे, जयंत पाटलांच्या सभा तळ ठोकून आहेत, पवारांचा देखील या ठिकाणी शरद पवार साहेबांचा देखील मुक्काम आहे. नेमकं विरोधक फिल्डिंग खूप मोठ्या प्रमाणात करतायत, म्हणजे कसं पाहताय नेमकं यांच्या सभांकडे आरोप प्रत्यारोप केला जातो? एखाद्या व्यक्तीच्या उमेदवारीनंतर त्यांच्या प्रमुख नेत्याची एखादी सभा होणं याला फिल्डिंग कसं म्हणता येईल? ते त्यांचं कर्तव्य आहे ना, नेत्यांचं सुद्धा, की आपल्या ज्याला आपण उभं केलं त्याच्यासाठी एखादी सभा घेऊ. एक एक सभा नेते घेत आहेत, तर ते त्यांचं कर्तव्य आहे. जसं आमचे नेते आता आमचे नेते प्रधानमंत्री आहेत, त्यांनी घेतली, गडकरी साहेब आहेत ते घेत आहेत, तर प्रत्येक नेत्याला आपापल्या उमेदवाराची सभा घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे, त्याच्याने काय आम्ही विचलित होण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. ओके, राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल मी त्यांचं पाहिलंच नाही ॲक्च्युली, आरोप किंवा स्टेटमेंट किंवा काही, पण त्याच्यावर काही टिप्पणी करणंही मला वाटतं न बघता उचित राहणार. सक्षम न्यूज 24.